स्वागत so आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वपंच आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठ चोडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अपडेट आले एक नवीन महत्त्वाचं मित्रांनिकिनी पत्र आहे ते पत्र तुम्हाला ठिकाणी मी दाखवणार आहे पत्र मित्रांनो नॉर्मलायझेशन बाबत आहे टेट रिझल्टमध्ये मित्रांनो की नॉर्मलायझेशन झालं आहे की नाही असा डाऊट खूप साऱ्या विद्यार्थ्यांना होता तर त्या डाऊटचं उत्तर मित्र तुम्हाला आज चोडमध्ये मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांचं यावर काय मत आहे हे कमेंट बॉक्स नक्की टाईप करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नॉर्मलायझेशन लेखी झालं की नाही जर तुम्हाला वाटत असेल की नॉर्मलायझेशन एक होऊनच रिझल्ट लागलं आहे तर टाईप कराड तुम्य की नॉर्मल मशीन झालेलं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की नॉर्मलशन ठिकाणी झाले नाही तर टाईप कराडिक सर नॉर्मलायजेशन की झालेलं नाही आहे तुमचं मत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर नॉर्मलाय जेशेशिंग झालं असतं तर असे काही विद्यार्थी ज्यांना ठिकाणी चाळीस गुण मिळाले असे काही विद्यार्थी ज्यांना ठिकाणी फक्त ऐंशी गुण मिळाले त्यांच्या ठिकाणी गुण मित्रांनो या ठिकाणी वाढले असतात काही नाही मित्रिकेन शंभर गुण मिळाले काही अडिकिनी फक्त मित्रांनो झिरो गुण मिळाले तर असे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या ठिकाणी गुण वाढले असते आणि ज्यांना मित्रांनो चांगले गुण आहे सुद्धा एक मित्रांनो पेपर जे मार्क्स त्या ठिकाणी कमी सुद्धा होऊ शकतात त्याचं कारण असं मित्रांनो की शिफ्टनुसार दुसरी गोष्ट मित्रांनो कोणता पेपर टप गेला संपूर्ण अनॅलिसिस करून हे ठिकाणी होत असतं आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बावीस तेवीस आणि चोवीसचे मित्रांनो जे पेपर झाले होते तर त्या पेपरच्या तारखेला मित्रांनो त्या दिवशी जे शिफ्ट होते त्यानुसार मित्रांनो पेपर देखील टप गेल्याचं सांगण्यात आलं होतं विजांचं मत होतं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बावीस तेवीस चोवीस त्या ठिकाणी पेपर टप गेले होते की नाही तुमचं मत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे आता हे जो नवीन पत्र आले या पत्रामध्ये काय सगळं संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं पत्र आहे या पत्रामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा होऊ शकतो तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल विद्यार्थ्यांच्या मित्रांनो हे पत्र आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवरतीने मिळ असल्यास सर्वांनी तात्काळ व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आताच काढलेल्या लाल बटनमध्ये क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनलवरती टेट रेझलबाबत शिक्षक भरतीविषयी ए टू जे डे अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे म्हणून सर्वांनी तात्काळ आत्ताच मित्रांनो खालील लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती मित्रांनो सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे म्हणून एकही विज्ञानसुप्त कामाने सर्वांनी आत्ताच खालील लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाहे फ्रीमध्ये मिळणार आहे अपेक्षा करतो की सर्वांनी आता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर पुन्हा एकदा सांगतोय फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून फ्रीमध्ये सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील म्हणून एकही विधी कामाने पुन्हा एकदा सांगतो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे आता आपण प्रोपो जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेलेले प्रुपद संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा मित्रांनो जर बघितलं दिनांक बघा मित्रांनो अठ्ठावीस तीन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो अठ्ठावीस तारखेला मित्रांनो पत्र पत्रठिकाणी पाठवण्यात आलं आहे आता मित्रांनो हे पत्रामध्ये काय तर मित्रांनो हे पत्र कोणाला पाठवण्यात आलं आहे तर बघा प्रति तुम्हाला दिलं आहे माननीय अध्यक्ष आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना मित्रांनो हे पत्रा पाठवण्यात आलं आहे पत्रामध्ये विषय महत्त्वाचा आहे टेट परीक्षेच्या मित्रांनो निकालातील नॉर्मलायझेशन बाबत मित्रांनो हे पत्रा पाठवण्यात आले आहे यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महोदय शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे परंतु जाहीर केलेल्या निकालात गुणांचे नॉर्मलायझेशन इक केले किंवा नाही याबाबत संभ्रम आहे बघा मित्रांनो तुम्हालाही डाऊट असेल की नॉर्मलेशन इकिन झालं की नाही तर यावर तुमचं काय मत आहे नॉर्मलायझेशन एकिंग करून हा रिझल्ट लागलेला आहे की मित्रांनो नॉर्मलेशन न होता हा रिझल्ट इक लागलेला आहे तुमचं मन नक्की तुम्हाला कमेंट बॉक्स नोंदवायचं नोंदवायचे सर्वांनी त्यांचं मन नक्की टाईप करून पाठवायचं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले तेही टाईप करा जर तुम्हाला चाळीस असतील तेही टाईप करा जर तुम्हाला ऐंशी गुण असतील तेही टाईप टाईप करून पाठवा जर तुम्हाला एक सत्तर गुण असतील तर तेही तुमचे मार्क तुम्हाला टाइप करून पाठवायचे जेणेकरून तुम्हाला आपण सांगणार आहोत की तुमचं देखील सिलेक्शन होणार आहे की नाही किंवा तुमची देखील निवड होऊ शकते की नाही म्हणून संपूर्ण ना तुमचे जे मार्क्स असेल ते तुम्हाला टाईप करून पाठवायचे कमेंट बॉक्समध्ये आता बघा मित्रांनो संभ्रम आहे निकाल जाहीर करताना उमेदवारांच्या मित्रांनो रॉ मार्क्ससाठीिकिनी म्हणजेच त्या शिफ्टमध्ये मिळालेले प्रत्यक्ष गुण आणि नॉर्मलायझेशन सूत्र वापरल्यानंतर मिळणार म्हणजेच नॉर्मलायजिकाने मार्क्स असे वेगवेगळे दोन प्रकारचे गुण जाहीर करण्यात येत असतात बघा मित्रांनो पहिल्या पहिल्याने काय होतं तर रॉ मार्क्ससाठी जाहीर होतात म्हणजेच कच्चे मार्क्स आणि मित्रांनो हे रॉ मार्क्स जाहीर झाले नंतर तुमचे नॉर्मलच्या ठिकाणी होतं आणि नॉर्मलाइज मार्क्स ठिकाणी जाहीर होतात म्हणजेच हे दो, दोन पे दोन प्रकारच्या ठिकाणी मित्रांनो मित्रांनी गुण असतात त्या ठिकाणी जाहीर करण्यात येतात पण मित्रांनो आपण टेटचा निकाल जाहीर करताना गुणांचे नॉर्मलायझेशन झाले किंवा नाही उमेदवारांचे रॉ आणि नॉर्मलाइज मार्क्स जाहीर केलेले नाहीत म्हणजे मित्रांनो डायरेक्ट हे गुण दिसलेले आहेत विद्यार्थ्यांना ऐंशी काहींना शहाऐंशी गुण आहे काहींना ना एकशेऐंशी एक काहींना एकशे ब्याऐंशी आहे हे मित्रांनो गुण दिसलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असे जो की विद्यार्थ्यांचे रॉ मार्क्स अठिकाणी आले नाही आहे किंवा मित्रांनो हे जो गुण आले तर हे मित्रांनो ठिकाणी काय समजायचं रॉ मार्क्स समजायचे ठिकाणी नॉर्मलाइज मार्क्स समजायचे या ठिकाणी कठीण परिस्थिती आहे पुढे बघा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन एकिणी पद्धत वापरली जाते त्यापैकी देशभरात घेण्यात येणाऱ्या रेल्वे भरती परीक्षेमध्ये नॉर्मलाइजेशन करताना खालील फॉर्म्युला वापरत जातो बघा मित्रांनो मी तुम्हाला अगोदर सांगत आहे आणि ह्या पत्रामध्ये हे सांगण्यात आलं आहे की मी तुम्हाला सांगत होतो की आर आी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आर आर बीच्या ठिकाणी एक्झाम होता तर त्या प्रकारे मित्रांनो असं जर पॅटर्न ह्या ठिकाणी घेतला असता तर मित्रांनो इथे पारदर्शक दिसले असते जसं की मित्रांनो अगोदर रॉ मार्क्स जाहीर होतात आणि नंतर नॉर्मलाइज होऊन मित्रांनो इथे तुमचे जे मार्क्स असतात त्या ठिकाणी डिक्लेअर केले जातात आर आरबी तर्फे तसंच मित्रांनो या ठिकाणी तसं काही झालेलं नाही आहे म्हणून या ठिकाणी उदाहरण मित्रांनो रेल्वेचेच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता बघा मित्रांनो फॉर्म्युला कोणता असतो या नॉर्मलाईज मार्क्स काढण्यासाठी म्हणजे मित्रांनो नॉर्मेशन करण्यासाठी बघा तुम्ही की बघू शकता हा फॉर्म्युला असतो ठीक आहे लक्षात घ्या या फॉर्म्युलेशन मित्र ठिकाणी मार्क्स जाहीर केले जातात आता पुढे बघा मित्र तुम्हाला की सांगितलेलं काय प्रत्येक उमेदवाराला त्याच्या मित्रांनो पर्सनल लॉग इनमध्ये रॉ मार्क्स नॉर्मलाईज मार्क्स कॅल्क्युलेटेड अप टू फायव्ह डेसिमल प्लेसेस कॅन टोटल क्वेशन्स अटेम्प्टेड टोटल करेक्ट अँड इनकरेक्ट क्वेश्चन्स इत्यादी बाबी उपलब्ध करून दिल्या जातात परंतु टेट काहीही उपलब्ध करून देण्यात उदाहरणार्थ आम्ही आपल्याला रेल्वे परीक्षेतील एका उमेदवाराचे स्कोर कार्ड उपलब्ध करून देत आहोत म्हणजे मित्रांनो या पत्रामित्रा एक स्कोर कार्ड सुद्धा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे शिक्षक अभियोगता धारकांनाही या प्रकारचे स्कोर कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे म्हणजे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेटची एक्झाम दिली त्या सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो अशा प्रकारच्या ठिकाणी स्कोर कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे असं ठिकाणी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे तर तुम्हाला वाटतं मित्रांनो तुम्हाला सुद्धा ठिकाणी स्कोर कार्ड अशा प्रकारचे मिळालं पाहिजे की नाही तुमचं बंद नक्की नोंदवा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हालाही मित्रांनो अशा प्रकारे स्कोर कार्ड तुम्हाला मिळाला पाहिजे ज्यामध्ये तुमचे रॉक मार्क्ससुद्धा असतील नंतर तुमचे नॉर्मली मार्क्ससुद्धा असतील नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं कॅडिडे टोटल क्वेशन असतील अटेंडेड टोटल करेक्ट आणि इनकरेक्ट क्वेशन असतील संपूर्ण या ठिकाणी असेल जर तुम्हाला असा स्कोअर कार्ड जर हवा असेल तर टाईप करा की सर ठिकाणी स्कोअर कार्ड मिळालाच पाहिजे पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारिकिनी स्कोर कार्ड नाही मिळालं पाहिजे तर टाईप कर सर की अशा प्रकारचं स्कोर कार्ड नाही दिलं तरी चालेल म्हणून तुमचं मत तुम्हाला नक्की नोंदवायचंय कारण तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे आणि तुमच्यासाठी मित्रांनो हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आता हे पत्र कोणी पाठवलं आहे तर मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी मित्रांनो हे पत्र ठिकाणी पाठवण्यात आलं आहे लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे त्यामुळे आपल्याला नम्र विनंती करत आहोत आम्ही सूचित केलेल्या सूत्रानुसार गुणांचे नॉर्मलायझेशन शेकडिंग करून निकाल जाहीर करण्यात यावा उमेदवारांच्या पर्सनल लॉग इनमध्ये वरील सर्व बाबी समाविष्ट करत निकाल उपलब्ध करून देण्यात यावा तसेच उमेदवारांना त्यांनी सोडवलेले प्रश्नपत्रिका म्हणजे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात यावी तर तुम्हाला काय मित्रांनो तुम्हाला सुद्धा डिखीन रिस्पॉन्स शीट मिळाली पाहिजे की नाही तुमचं मत नक्की तुम्हाला टाईप करून पाठवायचे जर तुम्हाला वाटत असेल की रिस्पॉन्स शीट मिळायला पाहिजे आणि स्कोर कार्ड मिळायला पाहिजे तर टाईप सर स्कोर कार्ड आणि रिस्पॉन्स शीट मिळालीच पाहिजे नक्की टाईप करून पाठवायचे अपेक्षा करू तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण हे पत्र मित्रांनो तुमच्यासाठी पाठवण्यात आलं आहे आणि हे पत्र कोणाला पाठवलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आयुक्त आणि मित्रांनो अध्यक्ष यांना मित्रांनो हे पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे आता याचा अर्थ असेल मित्रांनो की जर त्यांनी याची दखल घेतली आणि मित्रांनो त्यांनी हेही सांगितलं की हे संपूर्ण पत्र आम्ही या ठिकाणी स्वीकारतो आहे आता पुढील जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्ही हे पत्र पाठवण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे याचा असं मित्रांनो की बी पी एस मार्फत आता संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाते की नाही हे पाहावं लागणार आहे तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता खूप महत्त्वाचा आहे तुमचं मत नक्की टाईप करा की तुम्हाला इथे स्कोर कार्ड मिळायला पाहिजे की नाही आणि स्पॉन्सिश मिळाली पाहिजे की नाही तो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू नका व्हिडिओ नवीन भेट घेऊन त्यापर्यंत धन्यवाद